अलीकडेच श्रद्धा वालकर हत्याकांड देशभरात गाजले, त्यानंतर दिल्लीत आणखी एक श्रद्धा हत्याकांडची पुनरावृत्ती झाली आहे. एका ढाब्याच्या फ्रीजमध्ये पोलिसांना युवतीचा मृतदेह सापडला. या प्रकरणातील आरोपीला अटक करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय. दिल्लीच्या बाबा रहिदास नगर परिसरात ही घटना घडली आहे. रिलेशनशिपमध्ये राहत होती, मात्र तिचा प्रियकर दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याच्या तयारीत होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निक्कीनं तिच्या बॉयफ्रेंडला वॉर्निंग दिली होती, जर त्यानं दुसऱ्या महिलेशी लग्न केलं तर ती त्याला अडकवेल. त्या दबावानंतर आरोपीनं निक्कीच्या हत्येचा कट रचला, त्यानंतर हा गुन्हा केल्याचं समजलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कुठलीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिलाय. विशेष म्हणजे आरोपीनं सकाळी त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर त्याच संध्याकाळी घरच्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. चौकशी दरम्यान आरोपी साहिलनं स्वतः सांगितलं की त्यानं 10 फेब्रुवारी रोजी ISBT दिल्लीजवळ एका कारमध्ये निक्कीचा गळा दाबून खून केला होता. खून केल्यानंतर तो मृतदेहासोबत कारमध्ये फिरत राहिला, त्यानंतर त्यानं ढाब्याच्या फ्रीजमध्ये मृतदेह लपवला. या संपूर्ण प्रकरणावरून ADC विक्रम सिंह यांनी सांगितलं की मंगळवारी सकाळी एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह ढाब्यात लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तपासानंतर आरोपी साहिल याला अटक करण्यात आलेली आहे. आता पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.